रमजान ईद आणि अक्षय तृतीया सणानिमित्त पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील मशीद ट्रस्टी व मौलाना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी भागवत सोनावणे यांनी उपस्थितांना सूचनापर मार्गदर्शन करून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्यासह पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे गोपनीय व पासपोर्ट विभागाचे सहाय्यक फौजदार संजय धारेराव पोलीस हवलदार गौतम होईर पोलीस नाईक भाऊसाहेब लोंडे पोलीस नाईक किरण सोनावणे यांच्यासह शहरातील मशी ट्रस्टी व मौलाना शांतता कमिटी सदस्य उपस्थित यावेळी पोलीस निरीक्षक भागवत सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी येणारे रमजान ईद आणि अक्षय तृतीया सण सर्वांनी उत्साहात साजरे करा मात्र हे करताना शहरात शांतता व सलोका या दरम्यान कोणीही आक्षेपार्ह पोस्टर्स बॅनर लावू नका तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल असे भाषण करू नका असे करताना कोणी आढळल्यास त्वरित पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधा त्याचप्रमाणे सध्या सोशल मीडियाचे युग आहे आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज कंटकांकडून चुकीचे संदेश अफवा पसरविण्याचे प्रकार विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका व सोशल मीडिया व्हॉट्सअपवर काही अक्षेपहार्य विधानाबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना याबाबतची माहिती द्या तसेच परिसरात अक्षेपहार्य वस्तू वाहने इसम इत्यादी आढळून आल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधा असे सूचनापर मार्गदर्शन करून रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट